नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. जळगावमध्ये ठाकरे गटाची बाईक रॅली पाहायला मिळते आहे. महाराणा प्रताप चौकापर्यंत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अरे, ही ठाकरे गटाची खास बाईक रॅली काढण्यात आली. कुठून कुठपर्यंत असेल ही बाईक रॅली? उद्धव ठाकरे खर तर पुढच्या काही वेळात या ठिकाणी पाचोऱ्यामध्ये दाखल होणार आहेत आणि इथे देखील त्यांच्या रॅलीची जय्यत तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. जळगावमधून निघालेले उद्धव ठाकरे आणि तिथून जी रॅली निघालेली आहे ती रॅली इथे आल्यानंतर हे सुद्धा जळगावमध्ये ठाकरे गटाची बाईक रॅली पाहायला मिळते आहे. महाराणा प्रताप चौकापर्यंत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अरे, ही ठाकरे गटाची खास बाईक रॅली काढण्यात आली. कुठून कुठपर्यंत असेल ही बाईक रॅली? उद्धव ठाकरे खर तर पुढच्या काही वेळात या ठिकाणी पाचोऱ्यामध्ये दाखल होणार आहेत आणि इथे देखील त्यांच्या रॅलीची जय्यत तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. जळगावमधून निघालेले उद्धव ठाकरे आणि तिथून जी रॅली निघालेली आहे ती रॅली इथे आल्यानंतर हे सुद्धा सगळे शिवसैनिक जे आहेत ते त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खर तर उन्हाचा तडाखा आहे, मात्र ऊन या ठिकाणी आग ओकत असताना देखील शिवसैनिक जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह बघायला मिळतोय. 3 वाजताची अधिकृत वेळ आहे खर तर सभेची, मात्र 5:30 पर्यंत साधारण सभा सुरू होईल असा अंदाज वर्तवला जातोय. शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. हातामध्ये भगवे ध्वज आहेत. अनेक शिवसैनिक जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी दाखल झालेले आहेत. मोहन यादव यांची आपण मागाशी मुलाखत घेतली, ते देखील या रॅलीमध्ये आहे आणि एक वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची बाईक त्यांनी या ठिकाणी तयार केलेली आहे ज्यावर बाळासाहेबांचे, उद्धव ठाकरे यांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाचे खरं तर झेंडे जे आहेत त्यात आलेले आहेत. नेते असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सगळेजण या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं अत्यंत उन्हात पाचोऱ्यामध्ये या भर उन्हात देखील स्वागत करण्याची तयारी शिवसैनिकांनी केलेली आहे. एकीकडे आपण बघतोय जळगावमध्ये पाचोऱ्या जिथे सभा होणार आहे त्या सभास्थळी बराच जानवे हे या सभास्थळाचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिकडे रॅली निघते तर इकडे सभास्थळाचा आढावा घेतला जातोय. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.